नमस्कार मंडळी, फूड क्वीन मध्ये मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, थंडीचे दिवस आहेत आणि आज मी तुमच्यासाठी या थंडीमध्येच आपल्या रोजच्या जेवणामध्ये चव वाढवण्यासाठी काही चटण्यांचे प्रकार दाखवणार आहे। ह्या चटण्या आपण या थंडीच्या मध्ये आवर्जून खाल्ल्या पाहिजेत, कारण आपल्या शरीराला ज्याप्रमाणे आपण बाहेरून मॉइश्चर करतो त्याचप्रमाणे आपलं शरीर आतून सुद्धा मॉइश्चर होणं फार गरजेचे असते। त्यासाठी मी तुम्हाला या काही खास 3 चटण्या दाखवणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला चटणीचा प्रकार आहे लसूण खोबऱ्याची चटणी। आता ही चटणी बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याची त्याची कापं करून घेतलेली आहेत, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र करून वाटून घ्यायचे आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सुक्या चटण्या वाटताना तुम्ही मिक्सर जो आहे हा एकदम 1, 2, 3 असा न फिरवता चालू बंद करून आपण ज्याप्रकारे शेंगदाण्याचा कूट वाटतो त्याचप्रकारे मिक्सरला आपण चटणी वाटून घ्यायची आहे। कारण जर का तुम्ही एकसारखा मिक्सर फिरवलात तर त्या चटणीतून तेल जे असते ते बाहेर पडायला चालू होते आणि चटणी आपली सुकी होण्याच्या ऐवजी ओलसर अशी होते। तर दुसरा चटणीचा प्रकार आहे तिळाची चटणी। आता ही तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून तीळ घेतलेले आहेत, तसेच 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा भरून जिरं, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता सगळ्यात प्रथम आपल्याला हे जे तीळ आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता इथे मी गावरान तिळांचा वापर केलेला आहे, म्हणजे जे अनपॉलिशचे तीळ असतात ते मी इथे वापरलेले आहेत। पॉलिश तिळापेक्षा अनपॉलिश तिळाला खूप छान अशी चव असते आणि त्याच्यात तेलाचे प्रमाणसुद्धा खूप जास्त प्रमाणात असते। आता हे तीळ आपल्याला व्यवस्थित असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता इथे आपले तीळ तडतडल्यानंतर इथे आपण 1 ते 2 असा पाण्याचा हपका मारायचा आहे। असा पाण्याचा हपका मारल्यानंतर हे तीळ आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे आहेत। पाण्याचा हपका मारल्यामुळे आपले तीळ जे आहेत हे खूप खुरपूस असे आतपर्यंत भाजले जातात आणि त्याची चवसुद्धा खूप छान अशी लागते। तेव्हा जेव्हा कधी तुम्ही तीळ भाजाल तेव्हा तीळ भाजताना तुम्ही एखादा तरी पाण्याचा हपका मारत चला। आता आपले तीळ जे आहेत हे आता व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचे आहे आणि हे जिरंसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथे बघत असाल आपले तीळ आणि जिरं जे आहे हे आता भाजून आपले तयार झालेले आहे। आता गॅस बंद करून आपल्याला हे तीळ जे आहेत हे थंड करून घ्यायचे आहेत आणि हलकेसे असे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। मी मगाशी तुम्हाला ज्याप्रकारे चटणी सांगितली वाटायला त्याचप्रकारे ही सुद्धा आपल्याला चटणी दरदरीत अशीच वाटायची आहे। ही चटणी जेवणाबरोबर खूप छान लागते। या चटणीमध्ये जेवताना तुम्ही ताटामध्ये साईडला वाढून घेऊन त्याच्यात थोडंसं तेल टाकून ही चटणी खाऊ शकता। ही चटणी चवीला खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसांमध्ये ही चटणी आवर्जून खाल्लीसुद्धा पाहिजे। अशा प्रकारे आपली तिळाची चटणी आता तयार झाली आहे। आता आपल्या तिसऱ्या चटणीचा प्रकार आहे कारळ्याची चटणी। आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा, ह्याला म्हणतात कारळे। ह्याला कोणी कारळे म्हणतात, कोणी सोरटे म्हणतात, तर कोणी ह्याला खुरासणी असेही म्हणतात। ह्याला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। आता ही चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून कारळे, 1 मोठा चमचा भरून सुक्कं खोबरं, 1 चमचाभर जिरं, 15 ते 20 लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता ह्यासुद्धा चटणीमध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला हे कारळे जे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे कारळे बाजारातून विकत आणल्यानंतर ह्याला व्यवस्थित स्वच्छ असे साफ करून चाळून घ्यायचे आहे, कारण ह्याच्यामध्ये कधीकधी बारीक अशी माती असते। आता हे कारळे जे आहेत हे आपल्याला ज्याप्रकारे आपण तीळ भाजले त्याचप्रकारे हे कारळेसुद्धा आपल्याला खुरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हे कारळे भाजताना आपला गॅस जो आहे हा मंद ठेवायचा आहे। मंद आचेवरती आपल्याला हे कारळे भाजून घ्यायचे आहेत। आता हे कारळे व्यवस्थित असे भाजत आल्यानंतर ज्याप्रकारे आपले
तीळ जसे भाजल्यानंतर तडतडून उडायला लागतात, त्याचप्रकारे हे कारळे सुद्धा भाजल्यानंतर तिळासारखेच असे तडतड तडतड उडायला लागतात. हे कारळे जेव्हा असे उडायला लागतील तेव्हा समजायचे आहे की आपले कारळे जे आहेत हे आता भाजून तयार झालेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे आपले कारळे जे आहेत हे बघा, असे उडायला लागल्यानंतर समजायचे आहे की आपले तीळ जे आहेत म्हणजे हे कारळे ते भाजून तयार झालेले आहेत. आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये एक चमचाभर जे जिरं ठेवलेलं होतं तेसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे खुरपूस भाजून घ्यायचे आहे. आता हे जिरं आणि कारळे भाजून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मगाशी जे एक चमचा भरून सुक्कं खोबरं ठेवलेलं होतं ते सुक्कं खोबरंसुद्धा आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि सुक्कं खोबरं घातल्यानंतर आपण गॅस जो आहे हा आता बंद करायचा आहे, कारण सुक्कं खोबरं भाजायला जास्त असा वेळ लागत नाही आणि हे कारळे जे आहेत हे व्यवस्थित असे भाजलेले असतात, त्याच्यामुळे सुक्कं खोबरं त्याच्यामध्ये आपोआप भाजले जाते. आता हे कारळे जे आहेत हे आपण थंड करण्यासाठी एका ताटात काढून ठेवूया आणि हलकेसे थंड झाल्यानंतर आपण ही जी चटणी आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण मगाशी ज्या 15-20 लसणाच्या पाकळ्या ठेवलेल्या होत्या त्या पाकळ्या घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून ही चटणीसुद्धा मी ज्याप्रकारे ह्याच्या आधीच्या 2 चटण्या तुम्ही वाटल्या आहेत त्याचप्रकारे हीसुद्धा चटणी आपल्याला दरदरीत अशीच वाटून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघत असाल आपली चटणी जी आहे ही तयार झालेली आहे आणि ह्या चटणीचा खूप छान असा सुगंध पण पसरलेला आहे. ह्या चटणीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा बनवू शकता, जशा वांगं गवार अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ह्याच्यात खूप छान लागतात. तसेच भाकरीबरोबर किंवा सलाडवर वगैरेसुद्धा ही चटणी तुम्ही टाकून खाल्लात तर चवीला एकदम छान अशी लागते. आत्ता आपल्या तीनही चटण्या इथे तयार झालेल्या आहेत. ह्या चटण्या अगदी महिनाभरसुद्धा व्यवस्थित अशा टिकतात, फक्त ह्याला ओला हात लागता कामा नये किंवा ओला चमचासुद्धा लागता कामा नये. काचेच्या वळण्यांमध्ये किंवा एअरटाईट डब्यांमध्ये तुम्ही ह्या चटण्या भरून ठेवू शकता. तेव्हा ह्या थंडीमध्ये तुम्हीसुद्धा ह्या चटण्या नक्की बनवा आणि त्याचा रोजच्या जेवणामध्ये आस्वाद घ्या, कारण या थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणे खोबरं तीळ यासारख्या गोष्टी आपल्या शरीरात जाणे फार गरजेचे असते. तर चटण्यांच्या निमित्ताने का होईना आपण रोज ह्याच गोष्टी खाऊ शकतो. तेव्हा कशा वाटल्या तुम्हाला ह्या चटण्यांच्या रेसिपीज? जर का आवडल्या असतील तर नेहमीप्रमाणेच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत फूड क्वीनमध्ये. तोपर्यंत असेच आनंदी राहा, हसत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी राहा.